समोर विषय मांडणार आहे एक महान कर्मयोगी। विजय सारखे तलवार चालून गेले, निधड्या छातीने सारा हिंदुस्तान हलवून गेले, बहुजनांना सोबत घेऊन हजारो सैतानांना नडून गेले, स्वर्गात गेल्यावरही ज्यांना देवांनी मुजरा केला असे एकच राजे शिवाजी होऊन गेले, शिवाजी होऊन गेले, शिवाजी होऊन गेले। अशा शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील अहमदनगर प्रांतातील कोळगाव या परगण्यातील कोळगावची मी राजकन्या शिवांजली अपना समोर माझे मनोगत व्यक्त करत आहे। कर्मवीरांची अमी लेकरे रेत माऊली अमुची आई, जात वेगळी नाही अम्मा, धर्म वेगळा नाही, ज्ञानाच्या अथंग महासागरात अशी काही रत्न असतात जे आपल्या तेजाने स्वकर्तृत्वाने चारित्र्याने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेत असतात। शिवरायांच्या पवित्र भूमीत ज्याने झोपलेल्यांना जागे केले, उठलेल्यांना उभे केले, उभे असलेल्यांना चालायला लावले, चालत असलेल्यांना पळायला लावले, आणि पळणाऱ्यांच्या हाती अज्ञान अंधकार नाहीसा करण्यासाठी ज्ञानाची ज्योत दिली असे धैर्यवान शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांना मी विनम्र अभिवादन करते। धन्य तो झाला सकल लोक हो, पूज्य तो झाला सकल लोक हो, कर्मवीर भाऊराव पाटील त्यासे म्हणतात, कर्मवीर भाऊराव पाटील त्यासे म्हणतात। अशा तेजस्वी सूर्याचा उदय कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी 22 सप्टेंबर 1887 रोजी झाला। सातारा सातारा सप्तारा सातारा, सातारा सातारा सप्तारा सातारा, सप्तांशी सातारा सतकोंड्यांचा सातारा, ज्ञानियांचा सातारा देशप्रेमींचा सातारा, शिक्षणाचा सातारा शेतकऱ्यांचा सातारा, असा हा सातारा कर्मवीरांचा झाला। जिथे शिक्षण नव्हते तिथे शिक्षण दिले, जिथे शिक्षण नव्हते तिथे शिक्षण दिले। आहो तुमच्या लक्षात येते का, शिक्षण म्हणजे नुसते लिहायला आणि वाचायला येणे, अशी ही पुरानी कल्पना आमच्या रयत शिक्षण संस्थेच्या धुरंधर समाजसेवकांनी कधी झुडकावून लावली होती। महाराष्ट्र ही संतांची भूमी आणि नवरत्नांची खान आहे, महाराष्ट्र ही संतांची भूमी आणि नवरत्नांची खान आहे। अशा महाराष्ट्रातच एक वेळ अन्नाचा पाण्याचा सदन संपत्तीचा दुष्काळ पडेल, परंतु देशप्रेमाने भरून गेलेल्या समाजसेवकांची कधीच कमतरता पडणार नाही। प्रत्येक दिवस उगवतो आणि मावळतो, प्रत्येक दिवस उगवतो आणि मावळतो, परंतु असा एक दिवस येतो जो आपल्या आयुष्याला नवीनच कलाटणी देऊन जातो, तो दिवस म्हणजे 22 सप्टेंबर। कारण या दिवशी एका थोर भगीरथाचा जन्म झाला, तो भगीरथ म्हणजे कर्मवीर भाऊराव पायगोंडा पाटील। मी त्यांच्या आयुष्यातील काही प्रसंग तुम्हाला सांगू इच्छिते। भाऊराव जेव्हा 7वीत शिकत होते ना, तेव्हा भाऊरावांचे गुरुजी भाऊरावांना म्हणाले, भाऊ तू ज्या बेंचवर बसला आहेस ना, एक वेळ तो बेंच पुढच्या वर्गात निघून जाईल, परंतु तू पुढच्या वर्गात जाणार नाहीस। यावर भाऊरावांनी गोड उत्तर दिले, मी शिकलो नाही तरी चालेल, मी शिकलो नाही तरी चालेल, परंतु या समाजाला मागे राहू देणार नाही। पूर्वीच्या काळी अस्पृश्य लोकांना विहिरीवरती पाणी भरू दिले जात नसे, त्यावेळी भाऊराव तेथे गेले आणि विहिरीवरचा रहाट मोडून विहिरीतच टाकून दिला आणि म्हणाले, माणसालाच माणूस पाणी देत नसेल, माणसालाच माणूस पाणी देत नसेल तरी या रहाटाचा तरी काय उपयोग, आता बसा बोंबलत। त्या काळी अण्णांना बोर्डिंग साठी पैशांची खूप गरज होती, त्यावेळी तिथे एक सावकार गेले आणि अण्णांना म्हणाले, अण्णा तुमच्या बोर्डिंग साठी जेवढी पैशांची गरज आहे ना तेवढी पैशांची मदत करायला मी तयार आहे। त्यावेळी अण्णांना खूप आनंद झाला आणि अण्णा त्यांना म्हणाले, तुमच्या या मदतीमुळे माझ्या बोर्डिंगचे मुलं खाऊ पिऊ शकत असतील तर हा भाऊरा आपल्या कातडीचे जोडे आपणास अर्पण करायला तयार आहे। त्यावेळी सावकार भाऊरावांना म्हणाले, भाऊराव तुमच्या कातडीचे जोडे मला नको, परंतु एक काम करा, या बोर्डिंगला माझे नाव द्या। तेवढ्या त्यांना कडाडले, रागाने लाल बंद होऊन म्हणाले, वेळ आली तर जन्मदात्या बापाचं नाव बदलेल, वेळ आली तर जन्मदात्या बापाचं नाव बदलेल, परंतु बोर्डिंगला दिलेले छत्रपती शिवाजी महाराज हे नाव मुळीच बदलणार नाही। जो निर्णयाच्या घामाने भिजला, जो निर्णयाच्या घामाने भिजला तो देश कार्यासाठी झिजला, तो देश कार्यासाठी झिजला। अशाच या महान
भगीरथाचा मृत्यू 9 मे 1959 रोजी झाला। निज देहाचे झिजवणे चंदन तुम्ही वेचले येथे कणकण, आणि फुलविले हसरे नंदन स्मृतीस तुमच्या शतशः वंदन शतशः वंदन शतशः वंदन। धन्यवाद। जय हिंद। जय कर्मवीर।